तब्बल 12,500 रुपयांच्या पगार वाढीसह मेडिकल पॉलिसी, बोनस, विमा यांसह अन्य सुविधांचा करार जय भारतीय जनरल कामगार संघटना आणि खालापूर येथील हार्क्युलन्स हाईस्ट कंपनीमध्ये शुक्रवारी झाला. माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार श्रीकांत भारती यांच्या उपस्थितीत आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारामध्ये कामगारांना 4 वर्षांसाठी 12,500 रुपयांची भरघोस पगारवाढ, आई वडिलांसह मेडिकल पॉलिसी, 30,000 रुपयांचा बोनस, सुट्ट्यांमध्ये वाढ, युनिफॉर्म, रेनकोट, कॅन्टीन, सणांसाठी 70,000 रुपयांचा ऍडव्हान्स, दरवर्षी वार्षिक सहल, 10,000 रुपयांचा विमा यांचा समावेश आहे. पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या करारावेळी जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉ कविता चौतमोल, माजी उपमहापौर सीताताई पाटील, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, संतोष शेट्टी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, रवी नाईक, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, रवी जोशी, हार्क्युलन्स हाईस्ट कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट विवेक महेंद्र, सेक्रेटरी किरण मुकादम, संघटनेच्या समीरा चव्हाण, रवींद्र कोरडे, कामगार प्रतिनिधी अल्ताप शेख, सचिन शिंदे, कल्पेश मेहतर, कल्पेश मांडळेकर, राम जाधव, अविनाश जाधव, रवींद्र कुडपाले यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक आणि मान्यवर उपस्थित होते. आम्हाला आनंद आहे की अशी एखादी कंपनी आम्हाला भेटते की जी म्हणजे अपेक्षांचा पूर ओसंडून राहतो आणि तरीही इतकं सगळं देत राहते कामगारांना. त्यामुळे साहजिकच आहे, कामगारांची जबाबदारी राहते की कामगारांनी सुद्धा जास्तीत जास्त प्रोडक्शन करून कंपनीला नफा मिळवून द्यावा. आणि त्या अनुषंगानं आपणही आता भरघोस अशी 12,500 पगारवाढ आणि अन्य सर्व 3 लाखापर्यंत कुटुंबाला मेडिक्लेम सुविधा अशा सर्व सुविधा देत आहे. हा एक बेंचमार्क आपण इंडस्ट्रीमध्ये एका अर्थानं प्रस्थापित करताय. वेगवेगळ्या पद्धतीच्या क्षेत्रात असलेल्या कंपन्या वेगवेगळ्या प्रोडक्शन घेता घेता आपल्या कामगारांसाठी करतात, पण आपल्या या अशा पद्धतीच्या भूमिकेमुळे आम्हा सर्वांना, लोकप्रतिनिधी म्हणून आम्हा सर्वांना आणि कामगार प्रतिनिधी जे आहेत त्यांना देखील इतरांपुढे हा आदर्श ठेवता येतो. आणि मला खात्री आहे की अन्य कंपन्या देखील याचं अनुकरण करत याच्यापेक्षाही पुढे जातील. तो दिवस खऱ्या अर्थानं कामगारांच्या दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त ठरेल. जितेंद्र घरजी किंवा आमचे सर्व सहकारी BMS शी जोडलेले आहेत. BMSचं सूत्र आहे, हर हात को मिलेगा काम, काम का लेंगे पुरा दाम. त्यामुळे त्या कामाचं वसूल तुम्ही करून देताय त्याच्यावरती काही देत आहे, गोवा म्हणजे पुरत झालं. त्यामुळे या सगळ्याबद्दल मी तुमचं खरंच मनापासून अभिनंदन करतो आणि कंपनी व्यवस्थापनाला आपल्या या नियम, आपल्या या व्यवस्थापन नीतीच्या माध्यमातून अधिकाधिक यश मिळावं आणि अधिकाधिक आपल्याला कंपनीला त्याचं उत्पादन किंवा नफा याच्या रूपानं त्याचा फायदा होत राहावा. त्या योगानं आमच्या कामगारांचीही समृद्धी वाढावी यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. आज चव्हाणसाहेब आपल्या सर्वांमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. निश्चितच या कंपनीच्या पाठीमागं आम्हा सर्वांच्या शुभेच्छा आहेत. सर्व कामगारांच्या पाठी आणि कंपनीला आम्हाला मनापासून, आमच्या मनापासून शुभेच्छा. हर्क्युलस हाईस्ट जी कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये दादा पहिली संघटना जी आपली झाली ती हर्क्युलस हाईस्टपासून आपण सुरुवात केली. खरं तर एक ॲग्रीमेंट झाल्यानंतर ती संघटना पुन्हा आपल्याकडे राहील अशी कामगारांची किंवा कदाचित व्यवस्थापनाची मनधरणी नसते आणि मग पुढच्या ॲग्रीमेंटला ती संघटना, ती कामगार दुसऱ्या संघटनेकडे असतात. परंतु या संघटनेबद्दल एक आदर असा आहे की साहेब, ही संघटना ज्या दिवशी आपण भारतीय जनता पार्टीमध्ये आलो त्यावेळेला हे सर्व संघटनेचे पदाधिकारी, सर्व संघटनेचे कामगार हे आपल्यासोबत त्याच दिवशी आपल्यासोबत हाजर झाले, हे एक आनंदाची गोष्ट आहे. व्यवस्थापनाबद्दल अतिशय चांगलं सांगायचं म्हटलं तर हे व्यवस्थापन असं आहे साहेब की प्रत्येक वेळेला कोणताही सण असू दे, आपला सण जो असेल तो प्रत्येक सण या कंपनीमध्ये हे लोक साजरा करतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त कामगारही जो प्रोडक्शन एक पटीने काढायचा तो 2 पटीने काढून देण्याचा प्रयत्न सातत्याने करत असा. हा करार जेव्हा झाला या करारापोटी कामगारांना 12,500 रुपयाची पगारवाढ देण्यात आली. कामगारांना पगारवाढ किती आहे त्यापेक्षा या संघटनेचा मानस आहे
की मेडिक्लेम पॉलिसी झाली पाहिजे आणि ती आई वडिलांसह झाली पाहिजे. व्यवस्थापनाने या गोष्टीला सुद्धा सहमती देऊन 3 लाखापर्यंत अगदी आई वडिलांसह मेडिक्लेम पॉलिसी देण्याचा त्याच्यामध्ये करार केलेला आहे. दर वर्षाला ही व्यवस्थापन आहे या कामगारांना गोव्याला 2 दिवसाची अगदी कंपनी बंद करून दरवर्षी सुट्टी देते, पण 2 दिवसाची सुट्टी देत असताना कामगार 4 दिवस भरून त्या कंपनीला दिले जातात आणि त्याच्यानंतर मग 2 दिवसाची सुट्टी या कंपनीकडून दिली जाते. बोनसमध्ये 25,000 बोनस होता, तिथं 30,000 दिला जातो. प्रोडक्शन मध्ये ज्या ज्या गोष्टी कामगारांकडून मागितल्या त्या त्या गोष्टी कामगारांनी कोणतेही नकारात्मक दर्शन न दर्शवता सकारात्मक दृष्टीने सांगितलं की जर कंपनीने उद्या सांगितलं की आम्हाला 2 पटीने काम करून द्या तरी आम्ही घाम घालून तिथं 2 पटीने काम करू देऊ आणि त्याचा मोबदला व्यवस्थापनाने दिला. पोलीस अर्थसन साहेब या कंपनीमध्ये अगदी व्यवस्थापन बँड वगैरे लावून कामगारांचा मनोधैर्य वाढवण्याचा काम करते आणि त्याबद्दल व्यवस्थापनाचे खरं तर संघटनेच्या बाबतीने खरोखर बाजूने आभार मानतो.